नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या सगळ्या मित्रांना भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी आणि भरभराटीचं जावो, तुमचा एक उत्तम असा पोर्टफोलिओ तयार हो आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमधील संपूर्ण नॉलेज ह्या वर्षामध्ये मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण आज एका स्पेशल व्हिडिओसाठी भेटतोय. कालच्या वेबिनारमध्ये आपण चर्चा केली होती की आम्ही तुम्हाला काही स्टॉक्स देणार आहे आणि हे स्टॉकची आपण चर्चा करणार आहे. नक्कीच हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, इन्फॉर्मेशन नॉलेज पर्पजसाठी देतोय. आम्ही काही कंपन्यांचं, काही सेक्टरचं फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस केलं आणि याचं एक कॉम्बिनेशन केल्यावर आम्हाला काही चांगल्या स्क्रिप्ट्स भेटल्या, ह्या तुमच्यापर्यंत शेअर करतोय. विथ रिझन का घ्यायचं आहे, कसा घ्यायचं आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बनवायला याची 100% मदत होईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहूया स्टॉक्स फॉर 2023. 2023 हे नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आणि ह्या नवीन वर्षाला काय खरेदी करायचंय हे आपण इथे थोडक्यात पाहूया. याच्यामध्ये काही स्टॉक सांगतो. पहिला स्टॉक याच्यामध्ये मला असं वाटतो की जो आम्ही याच्यामध्ये काढलेला आहे तो आहे RHI मॅग्नेशिया. ओके, ही एक ओरिएंट बनवणारी कंपनी आहे की जी स्टील सेक्टरशी निगडीत येते आणि याचा आम्ही काही फंडामेंटल जर काढल्या तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो मागच्या वर्षाचा 29% आहे, 3 वर्षाचा ऍव्हरेज 25%, विच इज व्हेरी गुड. 5 वर्षाचा पण एक ऍव्हरेज 25% आलेला आहे. याच्यानंतर प्राईसचा जो कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न आहे तो 3 वर्षाचा ऍव्हरेज 52% आणि ह्या वर्षाचा 129%. बरोबर, याच्यानंतर ना आपण काढलेला आहे कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ. कंपनीने प्रॉफिट कसा दिलेला आहे तर 3 वर्षाचा ऍव्हरेज 44% आहे आणि TTM म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ हे 84% याच्यामध्ये. शेअर्स कंपनीचा पण ऍव्हरेज 3 वर्षाचा 39% आणि ह्या वर्षाचा आतापर्यंतचा 41%. मित्रांनो, व्हेरी ट्रिमेंडस गोष्ट आहे ही. फंडामेंटल्स काही गोष्टी आहेत आणि थोडा चार्ट्स पण मी तुम्हाला दाखवेल की एक छान टॉप कंपनीने बनवलेला आहे आणि तो ब्रेक करायच्या तयारीत आहे. 840 ची लेवल आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये व्हेरिएशन कसं पाहिजे यासाठी सगळ्या सेक्टरच्या विविध कंपन्या आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर 840 च्या वरती याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये छान रॅली मिळेल. एंड ऑफ द इयर म्हणजे हा जो ट्रेड असेल इथे तुम्ही जे इन्व्हेस्ट करणार आहे ती पूर्ण वर्षाचा विचार करून करा, जेणेकरून 2023 मध्ये चांगली रॅली मिळेल. कारण 22 मध्ये खूप साऱ्या चांगल्या कंपन्या पण पडल्या, यातल्याच चांगल्या काही कंपन्या पण आपण इथे पिक करायचा प्रयत्न करूया. 2 नंबरचा स्टॉक याच्यामध्ये आम्ही पकडतोय की याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की डीमार्ट माहीत नाही अशी खूप कमी लोक असतील. आणि डीमार्ट ज्या दिवसापासून मार्केटमध्ये लिस्ट झालाय त्या दिवसापासून आम्ही सांगतोय की हा चांगला स्टॉक आहे, मल्टीबॅगर स्टॉक आहे, याला सोडू नका. हा प्रत्येकाकडे पाहिजे, माझ्या प्रत्येक मित्राकडे पाहिजे, हा प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजे. याच्यामध्ये कंपनीचं जर फंडामेंटल्स बघितलं तर बघा, रिटर्न ऑन इक्विटी मागच्या वर्षाचं 12%, ऍव्हरेज 3 वर्षाचं 12%, सेक्टरचा विचार केल्यास उत्तम आहे. CAGR जी प्राईस वाढली आहे ती थोडी 13%, कारण हा पडलाय, परंतु चांगली गोष्ट आहे. लॉंग टर्मसाठी आपल्याला पिक करायचा याला. ओके, ह्या वर्षामध्ये आपल्याला चांगला पिक करायचा याला. 3 वर्षाचा ऍव्हरेज 31%, ह्या वर्षी थोडा डाऊन दिसतोय आपल्याला. कंपाऊंडेड प्रॉफिट कंपनीचा 68% ह्या वर्षाचा, ऍव्हरेज 3 वर्षाचा 19%. मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ, कंपनीचा जो सेल्स आहे तो जर बघितला तर 3 वर्षाचा 16% आणि मागच्या 12 महिन्याचा विचार करायला गेलं तर 39% ह्या वर्षाचा. ही एक चांगली समाधानकारक बाब आहे. आणि आणखीन एक गोष्ट मी याच्यामध्ये सांगेल की 5800 पासून तो जवळपास 4068 ची लेवल आहे आत्ताची. आणि जर तुम्हाला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये रिटेल सेक्टर बूम होईल, ही एक फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी राधाकृष्ण दामानी यांची, तर प्राईजकडे बघू नका, एवढंच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल. लक्षात राहू द्या हा 2 नंबरचा स्टॉक. याच्यानंतर 3 नंबरची स्क्रिप्ट आम्ही काढलेला आहे किम्स हॉस्पिटल. बरोबर, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या कंपनी याच्यामध्ये आपण बघूया ह्याचं जे फंडामेंटल्स आहे ते आपल्याला काय सांगते. बरोबर, रिटर्न ऑन इक्विटी 30%. बरोबर, याच्यामध्ये म्हणजे आम्ही काय काय बघितलं हे तुम्हाला डायरेक्टली मी सांगतोय. ओके, स्टॉकची प्राईस 9% वाढली, कारण हा नवीन स्टॉक आहे, गेल्या वर्षी तो लिस्टेड झालेला याच्यामध्ये मार्केटमध्ये. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षाचा ऍव्हरेज 108% आणि आतापर्यंत याचा 15% ह्या वर्षामध्ये. ओके, याच्यानंतर ना ओके 15% याच्यामध्ये. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जर बघायला गेला तर 3 वर्षामध्ये ऍव्हरेज 22% सेल्स कंपनी वाढवतीये आणि आतापर्यंत
14% ह्या वर्षामध्ये कंपनीने वाढ केलेली आहे. एक चांगली समाधानकारक बाब आहे. महत्वाची गोष्ट आहे ते चार्ट, कारण चार्ट शिवाय मला वाटत नाही काय परिपूर्ण आहे जगामध्ये. चार्ट पण हा तयारीत आहे. 1547 भाव आहे याचा. वरच्या लेवलला जाऊन कन्सॉलिडेट होतोय. थोडं बघितलं तर एक फ्लॅग बनवायचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी फाटेल तिथून तो जोरदार रॅली वरच्या साईडला देईल. लक्ष राहू द्या तुमच्या रडारमध्ये याच्यावर पण. याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे याचा AIA इंजिनिअरिंग लिमिटेड. मित्रांनो, ही एक इक्विपमेंट बनवणारी कंपनी, क्रोम कास्टिंग्स वगैरे याच्यामध्ये ह्या कंपनीचा हातखंड आहे. आणि या कंपनी अहमदाबाद स्थित कंपनी ही. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कंपनीचं रिटर्न ऑन इक्विटी जे आहे ते ॲव्हरेज 27%, 3 वर्षाचा लास्ट इयरचा 30% येतो. दोन्ही पण मोस्टली सेम येत आहेत. स्टॉक CAGR जर बघायला गेला तर 9%, कारण कंपनी आत्ताच लिस्ट झाली आहे. ओके, याच्यानंतर ना मी बघेल याचा काय महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. प्रॉफिट महत्वाची गोष्ट आहे ना. प्रॉफिट आला पाहिजे कंपनीकडे. तर 15%, 3 वर्षाचा ॲव्हरेज 108%. विचार करा, 108% म्हणजे खूप छान प्रकारे प्रॉफिट काढते. सेल्स ग्रोथ कंपनीची बघायला गेली तर 3 वर्षाची ॲव्हरेज 22%, आणि ह्या वर्षात आत्तापर्यंत 14% ग्रोथ केलेली आहे. ही आत्तापर्यंत झाल्याची फंडामेंटल काही गोष्टी. याच्या व्यतिरिक्त याचा जर चार्ट बघायला गेलं तर थोडा करेक्शन मध्ये येतोय, परंतु त्याने सपोर्ट घेतलेला आहे. 2500 इथून तो वर जायच्या तयारीत आहे. आणि याच्यामध्ये पण एक फ्लॅग बनवायचा प्रयत्न करतोय. हा फ्लॅग जर ब्रेकआउट दिला तर ह्या वर्षामध्ये मिनिमम जेवढे पण स्टॉक्स मी तुम्हाला देणार आहे हे किती चालू शकतात हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ओके, तसेच जे पण मित्र माझे नवीन मार्केटमध्ये येत आहेत, ज्यांना वाटतं की आमच्या अंडरगत येऊन तुम्ही काही ना काहीतरी करू शकता, तर डिमॅट अकाउंट ओपन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे तोही जॉईन करा, कारण मार्केटमध्ये असे खूप सारे स्टॉक्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ह्या नवीन वर्षामध्ये. ओके, याच्यानंतर न पुढची स्क्रिप्ट जी आहे ती आहे टाटा इलेक्झी. टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनी आहे. टाटा ग्रुप माहीत नाही असे खूप कमी लोक असतील, बरोबर. आणि त्यांची एक लिडिंग कंपनी आहे की जी ऑटोमोबाईल सेक्टर असेल, बरोबर. याच्याबरोबरच इतर सेक्टर्सला ही कंपनी मदत करते की जिथं मीडिया टेलिकम्युनिकेशन येतं, की जिथं त्यांना काही सॉफ्टवेअर्स रिलेटेड बनवावे लागतात तिथे. रिटर्न ऑन इक्विटी 37% आहे कंपनीचा. ॲव्हरेज 3 इयरचा 32%, 5 इयरचा ॲव्हरेज 33%. म्हणजे मागच्या 10 वर्षाचा विचार करायला गेला तर कंपनी खूप परफॉर्म करते छानपैकी. CAGR म्हणजे प्राईस कशी वाढली आहे, तर 10 वर्षाचं 50% रिटर्न आहे कंपनीचा ॲव्हरेज. 5 वर्षाचा 141, 3 वर्षाचा 97%, 1 इयरचा 7%. म्हणजे आतापर्यंत हा पडतोय आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. अपॉर्च्युनिटी सोडायची नाही आपल्याला, का ते तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये. कंपाउंडेड प्रॉफिट कसा चालू आहे कंपनीचं बघा. ॲव्हरेज 3 इयरचा 24%, ट्रेलिंग 12 मंथचा 46% चालू आहे. कंपाउंडेड सेल्स पण कंपनीचा 16%, 3 वर्षाचा ॲव्हरेज आहे. आणि आत्तापर्यंत ह्या वर्षाचा 31% आहे. ही झाली फंडामेंटली म्हणजे व्यवस्थित दिसतोय तो. आणि त्यातल्या त्यात टाटा ग्रुपची कंपनी आहे. आणि टेक्निकली जर बघायला गेलं तर तुम्ही असा टॉप बघा, जवळपास 10,800 आसपास गेला होता. तिथून जो पडलाय तो जवळपास 5,700 आला होता. आत्ता 6,200 भेटतोय, जवळपास टॉपच्या निम्माय. तुम्ही जर प्राइस कडे बघत नसाल, जर तुम्हाला व्हॅल्यू दिसत असेल, तर मला वाटत नाही तुम्ही ह्याला सोडणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, लॉंग जर्नी मध्ये हा खूप जोरदार रॅली देऊ शकतो. मोस्टली ह्या वर्षात टॉप तर लवकरात लवकर तो टेस्ट करायच्या तयारीत आहे. वेळ लागेल, परंतु लक्ष राहू द्या. शेवटी घ्यायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, कारण शेवटी प्रॉफिट ही तुमचा आहे, लॉस पण तुमचा आहे. थोडं अनालिसिस तुमचं प्रत्येकाचं पाहिजे, कारण मी याच्यासाठी रोज डेली मार्केट्स वगैरे टेक्निकल हे सगळं तुम्हाला शिकवतोय. ओके, याच्यानंतर ना पुढची स्क्रिप्ट आपण बघूया. याच्यामध्ये आहे KPIT टेक्नॉलॉजीज. ही पण आम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनी घेतली, कारण आम्हाला असं वाटतं की 2023 टेक्नॉलॉजी आणि बँकिंग सेक्टर थोडं ब्लास्ट होऊ शकतं. ओके, तर याच्यामध्ये लक्ष ठ्या. KPIT 3 वर्षाचा ॲव्हरेज 17%, मागच्या आत्ता म्हणजे ह्या वर्षात आत्तापर्यंत 21%, बरोबर. प्राइस कशी वाढली ह्या वर्षामध्ये, 15% रिटर्न दिलेला आहे. आणि 3 वर्षाचा ॲव्हरेज 97% मित्रांनो. ओके, याच्यानंतर ना पुढची गोष्ट आपण बघूया, प्रॉफिट ग्रोथ. कंपनी कशी प्रॉफिट वाढवते, तर 3 वर्षाची ॲव्हरेज 50% वाढवलाय त्याने, बरोबर. एक आत्तापर्यंत 47%. सेल्स कंपनीचा कसा वाढलाय, तर 3 वर्षाचा ॲव्हरेज 56% कंपनी सेल्स वाढवती. आणि ह्या वर्षामध्ये आत्तापर्यंत 22% वाढवत आलेली आहे. आणि जर चार्टचा विचार करायला गेलं तर जवळपास तो पुन्हा त्याचा टॉप टेस्ट करायला आलेला आहे. 704 दिशेने 750-760 क्रॉस केलं की जोरदार रॅली तुम्हाला याच्यामध्ये पकडता येणार आहे. छान स्टॉक आहे. जसा टाटा इलेक्झी डाऊन साईडला आहे, हा टॉप साईडला सापडतोय आपल्याला. तर तुमच्या रडारमध्ये राहू द्या, तुमच्या वॉचलिस्टमध्ये राहू द्या. याच्या पुढचा आहे IDFC फर्स्ट बँक. सध्या बँकिंग सेक्टरचा सुळसुळ वाढत आहे, चांगल्या चांगल्या बँका पळत आहेत.
याच्या मधलाच आम्ही पकडलेला आहे आयडीएफसी फर्स्ट बँक. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं हे बघा, याच्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी थोडं कमी आहे आताच्या कंडिशनतल्या याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये एवढं रिटर्न्स आलेले नाहीत. परंतु प्राईस सीएजीआर बऱ्यापैकी वाढलेला आहे, 22%, 3 वर्षाचा 9% वाढलेला आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ वाढलेला आहे. कंपनी प्रॉफिट वाढवायला चांगली आता कंडिशनमध्ये बघितलं तर 3 वर्षाचा 27%, 5 वर्षाचा ऍव्हरेज -33 होता, कारण आधी तो थोडा लो परफॉर्म करत होता. आणि आत्तापर्यंत कंपनीने ह्या वर्षामध्ये 818% प्रॉफिट ग्रोथ दाखवलेला आहे. ओके, कारण कंपनीने डेप्ट रिकव्हरी जोरदार केली आहे, काही स्ट्रॉंग डिसिजन्स घेतलेत आणि ते सक्सेसफुल होऊन तो पळतोय. सेल्स पण कंपनीचा ॲव्हरेज 19% ह्या वर्षामध्ये वाढताना दिसतोय मागच्या 3 ते 5 वर्षाचं कम्पेअर करता. ओके, 3 इयर काय असतो तर ॲव्हरेज 3 वर्षाचा काढतात, 12%, 10% असं असतं ते. आणि ह्याचा जर चार्ट बघायला गेलं तर काय दिसतंय बघा. ओके, तर हा आहे याचा चार्ट आयडीएफसी फर्स्ट बँकेचा. मोस्टली टॉपच्या दिशेने पुन्हा तो फिरताना दिसतोय. ह्या वीकली कॅन्डल्स दाखवतोय मी तुम्हाला. ओके, म्हणजे व्यवस्थित दिसायला मदत होते. तर हा पुन्हा जर त्याने त्याची 62 रुपयाची लेवल तोडली तर हे वर्ष 2023चा शेवट तुम्हाला तो अगदी 100च्या जवळ घेऊन जाऊ शकतो. तर लक्ष राहू द्या, बऱ्याच जणांना स्वस्त स्टॉक पाहिजे असतात ना, त्यांच्यासाठी मुद्दाम मी 100च्यातला एक स्टॉक ऍड केलाय, कारण चिन्नी स्टॉकवर माझा विश्वास नसतो. त्यातल्या त्यात आम्हाला हा बऱ्यापैकी वाटला म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहे. याच्यानंतर पुढची स्क्रिप्ट जी आहे कॅनरा बँक, बँकिंग मधला स्टॉक आहे एक. कॅनरा बँकेत आम्हाला काय दिसलंय ते बघूया आपण, काय दिसतं याच्यामध्ये बघा. ओके, थोडं फास्ट घेणार आहे कारण बरेच कन्सेप्ट आहेत आपल्याला गप्पा मारायच्या नंतर ना. त्यासाठी रिटर्न ऑन इक्विटी 9% त्यांचा वाढलेला आहे ॲज कम्पेअर करता 5 आणि 3 वर्षाचा. ह्या वर्षी खूप छान प्रकारे वाढतोय. सीएजीआर आहे जो प्राईसचा, 3 वर्षाचा ॲव्हरेज 15% होता, आत्ता ह्या वर्षी 67% त्यांनी त्यांचा प्राईजनं रिटर्न दाखवलेले आहेत. प्रॉफिट कंपनीचा बघा, ॲव्हरेज 3 वर्षाचा 116% आणि ह्या वर्षाचा पण 116%. ट्रिमेंडस ग्रोथ दिसते आपल्याला अचानक याच्यामध्ये. परफॉर्मन्स बँका चांगल्या करताना दिसत आहेत. सेल्स ग्रोथ जर बघितली तर ॲज अन ॲव्हरेज 3 वर्षाची 14% आणि आत्ता 10%च्या आसपास आहे. सेल्स बऱ्यापैकी होतोय कारण रेट वाढल्यानंतर थोडं सेल्स कमी झालेत बँकांचे. परंतु तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच पब्लिक सेक्टरच्या बँका ह्या वर्षी चांगले रिटर्न देताना दिसत आहेत. आणि याचा चार्ट जर बघितला तर तो पुन्हा त्याचा लाईफ टाईम हाय ब्रेक करताना दिसतोय. 333 ब्रेक केला तर ह्या वर्षाच्या शेवटीपर्यंत 500-525 तो दाखवेल. ओके, मोठा काळ आहे कारण ह्याच्यामधला कुठलाही स्टॉक 1-2 दिवसासाठी नाही, हे पोझिशनल बाईंग असणार आहे याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर ना आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण बघूया, टेक महिंद्रा. आयटी रिलेटेड स्टॉक आणलाय, लक्षात ठेवा. आयटी रिलेटेड मध्ये जर बघायला गेलं तर रिटर्न ऑन इक्विटी 22%, बरोबर. हे सगळं तुम्ही पाहू शकता, बऱ्याच ठिकाणी मी रिपीट नाही करणार त्याच्यामध्ये. स्टॉक प्राईस सीएजीआर म्हणजे स्टॉकची प्राईस, मागचा ॲव्हरेज बघितलं तर 10%, 15%, 16% होता, ह्या वर्षी 43% मायनस, म्हणजे खूप सारा पडलाय. कारण इन्फोसिस, TCS, विप्रो, टेक महिंद्रा खूप मोठ्या मोठ्या कंपन्या पडल्यात, त्यामुळे काळजी करू नका, स्वस्तात भेटतोय. कारण सगळे स्टॉक टॉपला थोडेच घ्यायचेत, काही पडलेले पण पाहिजेत म्हणून याला ऍड केलाय मी. याच्यामध्ये कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ बघा, ॲव्हरेज 5 वर्षाचा 15%, 3 वर्षाचा 9%. आत्ता ह्या वर्षामध्ये थोडा अजून कमी आहे, म्हणावा असा नाही आहे, कमीच आहे, आपल्या अपेक्षेनुसार नाही, तो खूप डाऊन आहे अजून पण, कारण त्यामुळे तो ग्रोथ कंपनीची गरजेची येणाऱ्या काळामध्ये. 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ 23%, परंतु आता सेल्स वाढताना दिसतोय ह्या वर्षामध्ये. ओके, ॲव्हरेज 3 आणि 5 वर्षाचा 9%. मग आता चार्टवर जर बघायला गेलं याच्यामध्ये तर तुम्हाला असं दिसेल की तो एक टॉप बनवला होता, जवळपास कितीची रेंज दिसते, 1800ची. 1800 पासून आपल्याला तो आत्तापर्यंत 1000च्या लेवलला दिसतोय आणि ते थोडं बॉटम आउट होताना दिसतोय. तर तुम्हाला जर विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आयटी सेक्टर परत बूम करेल तर तुमच्यासाठी ही स्वस्तातली डील ठरेल. ओके, स्वस्तातली डील आहे तर लक्ष राहू द्या याच्यामध्ये. टेक महिंद्रा हा कंपनीचं नाव याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये चांगली रॅली पाहायला मिळेल, कारण ही बीट स्वस्तात होते आपली, लक्षात ठेवा. आणि स्वस्तात मस्त मिळेल असं मला वाटतंय. आणखीन एक स्टॉक आहे रेल विकास निगम लिमिटेड, RVNL हे स्टॉकचं नाव आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय दिसतंय की जर बुलेट ट्रेन आली तर हा बुलेटच्या स्पीडनं पळायला सुरुवात करेल या वर्षी. याच्यामध्ये आम्हाला काय दिसलं की रिटर्न ऑन इक्विटी आत्तापर्यंत 20% दिलं ह्या वर्षामध्ये, 5 आणि 3 वर्षाचं कम्पेअर करता हा थोडा स्ट्रॉंग वाटतोय मला. याच्यानंतर स्टॉकची प्राईज 96% वाढली ह्या वर्षी, ॲव्हरेज 3 वर्षाचा 44% रिटर्न होता याचा त्याच्या प्रॉफिट प्राईजचा. प्रॉफिटचा जर विचार करायला गेलं तर 15% ह्या वर्षी वाढताना दिसतोय. ॲव्हरेज 3 वर्षाचा 20%
पांच वर्षाचा 24% ऍव्हरेज आहे म्हणजे मागच्या पांच वर्षाचा, तर हा एंड ऑफ द इयर पर्यंत म्हणजे मार्च संपोसपर्यंत आय थिंक त्या रेंज पर्यंत परत जाऊ शकतो. ओके, कंपाउंडेड सेल्स बघा, महत्वाचं काय, सेल्स वाढलं तर प्रॉफिट वाढेल बरोबर. सेल्स पांच वर्षाचा 27 आहे, 3 वर्षाचा 24 आहे आणि आतापर्यंत 22%, म्हणजे सेल्स पण कंपनी ॲज इट इज करते, म्हणजे खूप मोठा फरक नाही पडलेला. आणि प्राईसचा जर तुम्ही विचार करायला गेले याच्यामध्ये तर हे खूप छान रॅली आहे. हा जवळपास हा 84 टॉप करून आता 68% आलाय. इनकेस जरी तो खाली आला तरी 52% तुम्हाला खूप चांगला चान्स आहे त्याला फिश करायचा, त्याला कॅच करायचा. कारण एकदा ह्याने 76 लेवल जर ब्रेक केली तर तुम्हाला 2023 100+ दाखवेल तो, कारण तेवढी पॉवर आहे. तुम्ही बघा जोरदार पळाला येतो, थोडा चांगला खाली येतो, आपल्यासाठी खूप छान चान्स आहे. पार्शियली घ्या, एकदम गडबड करू नका याच्यामध्ये, अशा कंडिशनमध्ये स्टॉक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 स्टॉक्स बघितले, आता काय करायचंय ह्याच्यावर लक्ष द्या. लक्षात ठेवा, कुठल्याही स्टॉक्समध्ये एकदम इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. हे प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्हाला थोडी थोडी आणि टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करायची, कारण एकदम इन्व्हेस्टमेंट केली मार्केटचा मूड चेंज झाला तर थोडे खाली येऊ शकतात. आणि तुम्ही पोर्टफोलिओ बॅलन्स करा. आता हे कसं करायचं, काय करायचं मी ऑलरेडी शिकवलंय. ज्यांना इन डेप्थमध्ये अशा गोष्टी शिकायच्या आहेत, असे स्टॉक सर्च करायचे आहेत, तर तुम्ही आमचा टेक्निकल अनालिसिसचा ऍडव्हान्स कोर्सही जॉईन करू शकता. ज्यांना शिकायचे त्यांच्यासाठी नाही, त्या प्रत्येकाने आमचा यूट्यूब फॉलो करा. आमचा नंबर नोट डाऊन करून ठेवा, 88 280 90 90, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या काही क्वेरीज असतील त्याही विचारू शकता. आता याच्यामधले स्टॉक्स कसे वाटले, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला एक प्रश्न आहे की 2023 तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला कितीपर्यंत बघायचा, तुम्ही काय टार्गेट ठेवताय ती आकडा खाली टाका, कारण तो प्रत्येकाच आकडा सक्सेसफुल होणार आहे तेवढा तुम्ही पाहू शकता. फक्त पॉझिटिव्ह बायसने इन्व्हेस्ट करत राहा चांगल्या स्टॉक्समध्ये. आशा करतो मी जी काही माहिती दिली, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया अशाच एका एनर्जेटिक व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.